राज्यात आणखी 4 ते 5 दिवस हा पावसाचा अंदाज दिलेला आहे. 10 ऑक्टोबरला समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय आणि कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये त्यामुळे पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने दिली आहे. आणि ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटामध्ये या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात पुढचे 4 दिवस आणखी महत्त्वाचे 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र ते पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत वादळी पावसाला पोषक अशी स्थिती निर्माण होतीये. 10 ऑक्टोबरला अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत आहेत. कोकण विभागातल्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग तसेच इकडे धुळे, मध्य महाराष्ट्रातला पुणे, नगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली तसेच मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, परभणी अशा अनेक भागांमध्ये प्रामुख्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर याच संदर्भामध्ये हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. पाहूया. होसाळीकरांचं हे ट्विट आहे आणि या ट्विटमध्ये ते म्हणतात, पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचे आहेत. बंगालच्या उपसागरात 10 ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्यापुढचे 4 ते 5 दिवसात ओडिशा आंध्र किनारपट्टीवर येणार आहे. पडतीचा पाऊस थोडा रेंगाळताना दिसतोय. शेतकऱ्यांनी येत्या आठवड्यात शेतीची कामं उरकून घ्यावीत. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हा अंदाज आहे. येत्या आठवड्यामध्ये शेतीची कामं उरकून घ्या कारण त्यापुढचे 4 ते 5 दिवस आता मुसळधार पावसाचे आहेत. त्यामुळे पिकं बाहेर काढून ठेवली असतील तर ती झाकून ठेवावीत अशा प्रकारच्या अनेक सूचना त्यांनी दिलेल्या. शेतकऱ्यांना येत्या आठवड्यात शेतीची कामं उरकण्यासाठी सांगितल्या. आई भवानीचा गजर म्हणजे कल्याण डोंबिवली शहर आणि परिसरामध्ये काल संध्याकाळी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अर्धा तास मुसळधार पाऊस बरसला. उकाड्यानं हैराण नागरिकांना यामुळे काहीसा गारवा अनुभवता आला, मात्र घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची त्यामुळे तारांबळ उडाली. लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे 4.5 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं. येत्या 72 तासामध्ये सरकारनं हेक्टरी 75,000 रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अशी मागणी भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. अन्यथा लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय. जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गारपिटीच्या नुकसान भरपाईसाठी काढलेल्या शासन निर्णयाची होळी केली. मार्च ते मे दरम्यान गारपिटीच्या नुकसान भरपाईसाठी 122.26 कोटी रुपये देण्याचा शासन निर्णय झालाय आणि हा शासन निर्णय नुकसानीनंतर 6 महिन्यांनी काढल्याच्या निषेधार्थ होळी करण्यात आली. प्रत्यक्ष भरपाई कधी देणार असा सवाल यावेळी करण्यात आलाय. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची कालची रात्र सुद्धा जेलमध्येच केली. आर्यनसह 8 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यामुळे कालही त्याला जेलमध्येच मुक्काम करावा लागलाय. आर्यनसह 8 आरोपींच्या जामीन अर्जावर आता आज सुनावणी होणार आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. रात्री 8ही आरोपी एनसीबी कोठडीत होते, मात्र एनसीबीला आरोपींची चौकशी करायला मनाई करण्यात आली होती. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे See you next time.